हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं शर्मिला स्पेशल रेसिपी प्लस व्लॉग मध्ये। तर बघा, आज आजी आपल्याला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर हा मसाला कसा बनवायचा पुरणपोळीचा, मी हा शॉर्ट मध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। तसंच बनवलेला आहे। आता आईने एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, हा बघा। तर तेलाचा हात घेतात आई थोडासा आणि इथे लावून याला चुरून घ्यायचं अशा प्रकारे। आजीच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुमचे बिलकुल बिघडणार नाही पुरणपोळी। तर अशा प्रकारे आपल्याला चुरून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। बघा, अशा प्रकारे चुरून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा, आता कणी काही मळून झालेली आहे आपली। आपण ज्याप्रमाणे ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशीच कणिक इथे भिजवलेली आहे, त्याच पद्धतीने थोडासा मीठ टाकून। तर बघा, अशा प्रकारे खूप छान अशी सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे आपली कणिक। आईने आता आईने बघा तेलाचा हात घेतलेला आहे। तर थोडासा गोळा असा तोडून घ्यायचा आहे आपल्याला। आणि ज्या प्रकारे आपण पोळीची जी लोदी बनवतो त्याचप्रकारे हिला गोल गोल करून घ्यायचा आहे। तर बघा किती छान बनवत आहे। तर हिला आता आपल्याला थोडीशी चवळी कळून घ्यायची आहे अशा प्रकारे। आपली आजी जशी बनवते तशीच बनवायची आहे। एकदा नक्कीच ट्राय करून बघा आजीच्या पद्धतीने। तर आता आपल्याला मसाला घ्यायचा आहे थोडा, एवढा गोला घ्यायचा आहे। आणि हा ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे। बघा, बिलकुल तुमची पोळी बिघडणार नाही। तर बघा, छान अशी भरून घेत आहे आई। आता आपल्याला गोल गोल करून घ्यायची आहे संपूर्ण लोदी। आणि बघा, त्यालाही असं चपटा करून घ्यायचं आहे। बघा, जिथे होल असेल तिथे पण असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं पुन्हा हाताला। आणि असं थापायचं ज्याप्रमाणे आपण भाकर थापतो त्याचप्रमाणे इथे थापत आहे आई, बघू शकता। तर बघा, तवा मांडून घेतलेला आहे आपण गॅसवरती, याला छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता तवा गरम झाला, आपण पोळी टाकून घेतलेली आहे। आणि आता मी ह्यावरती तेल फिरवून घेत आहे भोवतालून अशा प्रकारे। तर बघा, मी तेल फिरवून घेतलेलं आहे। बघा, दुसऱ्या साईडला किती छान अशी झालेली आहे, दुसऱ्या साईडला पलटवलेली आहे। हा पहिला साईड आहे, दुसऱ्या साईडूनही आपल्याला होऊ द्यायचा आहे थोडा वेळ। दुसरी पोळी बनवणं चालू आहे। इथे भरून झालेलं आहे आपला पुरण। तर आता मी याला हे पलटून घेत आहे दुसऱ्या साईडला। हे बघा, अशा प्रकारे झालेली आहे। त्या साईडून अजून पुन्हा होऊ द्यायचं एक मिनिट। तर बघा, आपली पुरणपोळी छान अशी शिजलेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेत आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पुरणपोळी बनवून घ्यायची आहे। तर दुसरी पुरणपोळी इथे टाकून घेतलेली आहे आणि इथेही भोवताना मी आता तेल फिरवत आहे थोडासा। तिसरी पोळी बनवणं चालू आहे। एवढ्या पोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत इथे। मी तुम्हाला 2-3 पोळ्या दाखवत आहे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आता मी ह्याला पलटून घेत आहे दुसऱ्या साईडला। तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे आपल्या पहिल्या साईडून। पुरण भरत आहे आपली आजी इथे।
याला आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला. तर बघा किती छान अशी लेली आहे ह्या साईडून. आता दुसऱ्या साईडूनही लसी जाऊन घेते मी. तिला मी पलटून घेतलेली आहे तर बघू शकता छान झालेली आहे. त्या साईडूनही मी थोडीशी होऊ देते हिला अर्धा मिनिट आणि हिला काढून घ्यायचं आहे मग आपल्याला. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा मला. तर आता मी हिला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये आणि तिसरी पोळी इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने इथे सगळ्या पोळ्या पुरणपोळ्या आपण बनवून घेत आहोत. तर कशी वाटली आजची रेसिपी सांगा मला. तर चला भेटूया आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.